तर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी कर्मवीर अण्णांच्या स्वप्नपूर्तीच्या रूपाने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला रुपये 5 कोटींची देणगी दिलेली आहे. मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करते की त्यांनी सदर रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्याकडे सुपूर्द करावा. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीने रुपये 5 कोटींचा धनादेश आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत शिक्षण द्यावे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी सातारा येथे केले. रयत शिक्षण संस्थेत खासदार शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी सक्रिय कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा 82व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेने विशेष अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळा समारंभ आयोजित केला होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर तर संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार दिलीप वळसे पाटील सिम्बियोसिसचे शंभा मुजुमदार संस्थेचे चेअरमॅन डॉक्टर अनिल पाटील सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर प्राध्यापक डॉक्टर सविता मेनकुदळे उपस्थित होते. या समारंभात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खासदार शरद पवार यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेस 5 कोटी रुपयांची देणगी दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या 50 वर्षांमध्ये संस्थेच्या व्यासपीठावरून खासदार शरद पवार यांनी विचार व्यक्त केलेल्या भाषणांचे संकलन केलेल्या रयतच्या विचारमंचावरून या ग्रंथाचे तसेच विविध कार्यक्रमांमधील छायाचित्रांचे संकलन करून सुवर्णबिंदू या कॉफी टेबल बुकचे आणि शरदोत्सव या दृकश्राव्य डॉक्युमेंटरीचे प्रकाशन तसेच रयतवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन या कार्यक्रमाचे औचित्य साधून करण्यात आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.